नमस्कार मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार एकवीस करता जी सुरुवात होणार आहे याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी सरसाधारण सूचनांकरता उमेदवारांकरता एक नवे परिपत्रक नुकतेच पोर्टेलवर प्रसिद्ध करण्यात आले आहे आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे परिपत्रक संपूर्ण पाहून घ्यायचं आहे तर लक्षात घ्या सरच्या ऑनलाईन नोंदणीला अजून सुरुवात झालेली नसून सरचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यासंदर्भात डेमो पी डी एफ फाईल देखील पोर्टेलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या पी एफ फाईलच्या मदतीने आपण सहसा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती घेऊया तर सर्वप्रथम उमेदवारांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेव्हा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल तर अशा प्रकारचं होम पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर ओपन तर होणाऱ्या होम पेजवरती सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणी करा या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी करण्यासाठीचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर ओपन होणाऱ्या पेजमध्ये तुमचा तुम्हाला ईमेल आय डी त्यानंतर नवीन पासवर्ड इथे टाईप करायचा आहे कॅपिटल स्मॉल आणि न्यूमरिक आणि स्पेशन स्पेशल कॅरेक्टर यामध्ये टाईप करायचे आहेत तसे तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये संपूर्ण नाव टाईप करायचं आहे तर यासाठी तुम्ही गुगल टायपिंगचा देखील वापर करू शकता तर यानंतर पूर्ण नाव इंग्रजीमध्ये आणि पूर्ण नाव मराठीमध्ये तर यामध्ये मराठीमध्ये नाव टायपिंग करण्यासाठी गुगल टायपिंगचा देखील वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हाल तुम्हाल जेंडर निवडायचं आहे तर अशा प्रकारे येथील अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला इथे कॅप्चर टाईप करायचं आहे आणि रजिस्टर या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार करता येईल आणि तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती हा लॉग इन आय डी पाठवला जाईल तर अशा प्रकारे लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार करून पुन्हा तुम्हाला नव्याने अशा प्रकारचं होम पेज यूजर लॉग इनचं पाहायला मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी त्यानंतर युजरनेम दोघांपैकी कोणताही एक तुम्ही वापरू शकता यानंतर तुम्ही नुकताच तयार केलेला पासवर्ड टाईप करायचा आहे आणि येथे दिलेला कॅपचा न चुकता टाईप करून लॉग इन फॉर्म भरण्यासाठी करायचं आहे तर लॉग इन केल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर ओपन झाल्या पेजमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल 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 नंबर जेंडर आणि जन्मतारीख संपूर्ण डिटेल पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी फोटो अपलोड नसणार आहे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तर या ठिकाणी ॲप्लिकेशन पोस्ट ॲप्लिकेशन युनिट टोकन नंबर ॲप्लिकेशन नंबर फोटो स्टेटस पेमेंट स्टेटस कॅन्सल ॲप्लिकेशन प्रिंट ॲप्लिकेशन प्रिंट रिसिप्ट प्रिंट फिजिकल हॉल तिकीट आणि प्रिंट रिटर्न हॉल तिकीट तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्राप्त होईल तर या ठिकाणी ॲप्लिकेशन पोस्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या ॲप्लिकेशन पोस्ट ही आयकॉन होती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन पोस्ट ही आयकॉन होती क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजेच उमेदवार सर्व तीन पदांसाठी एकाच नोंदणीद्वारे अर्ज करू शकतो म्हणजे तुम्हाला पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची गरज नाही तर अशा प्रकारे नोंदणी करण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन पोस्ट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम सर्वप्रथम नाव मराठीमध्ये टाईप करायचं आहे वडिलांचं नाव देवनागरीमध्ये आणि आडनाव देवनागरीमध्ये टाईप करायचं आहे तर यासाठी तुम्ही गुगल टायपिंगचा आधार देखील घेऊ शकता आणि आईचं नाव देखील देवनागरीमध्ये टाईप करायचं आहे त्याचप्रमाणे तुमचं स्वतःचं इंग्रजीमध्ये नाव वडिलांचं इंग्रजीमध्ये नाव तुमचं आडनाव आणि आईचं नाव ही संपूर्ण माहिती टाईप करून येथे दिल्या पुढील पृष्ठ या ऐकाउनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुमचं पद येथे निवडायचं आहे ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करणार आहात तो पद तुम्हाला येथे निवडायचं आहे तर लक्षात घ्या या पद निवडून झाल्यानंतर येथेल्या घटकाकरता म्हणजेच कोणत्या क्षेत्राकरता म्हणजेच कोणत्या सिटीकरता तुम्ही हे पदाकरता अर्ज करतात ते सिटी येणाऱ्या ऑप्शनमधून तुम्हाला निवडायचं आहे तर अशा प्रकारे हे निवडून झाल्यानंतर येथील पुढील प्रश्न या ऐकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढील पृष्ठ या ऐकॉनवरती क्लिक केल्यानंतर सवलतीसंदर्भातलं पेज तुमच्यासमोर ओपन पण होईल तर यामध्ये तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का होय किंवा नाही योग्य आयकॉनवरती क्लिक करायचं आहे अंशकालीन उमेदवार आहात का होय असेल तर होय नाही असेल तर नाही माजी सैनिक आहात का होय असेल तर होय आयकॉन आयकॉनवरती क्लिक करायचं आहे नसेल तर नाही आयकॉन होते क्लिक करायचं आहे याचप्रमाणे तुम्ही गृहरक्षक दलातील उमेदवार आहात का असेल तर येस नसेल तर नो या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्याचप्रमाणे पात्र गुणवत्ताधारक खेळाडू तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पोलीसपाल् आरक्षणास पात्र असाल का तर असेल तर होय नसेल तर नाही या आयकॉनवरती क्लिक करून पुढील पृष्ठ या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यानंतर स्क्रोल डाऊन करून तुम्हाला कॅटेगरी संदर्भात डिटेल या ठिकाणी टाईप करायची आहे तर यामध्ये तुम्हाला तुमच्या कास्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची कॅटेगरी निवडायची आहे आणि तुमच्याकडे जे असणारे जात प्रमाणपत्र आहे त्याचं जावं क्रमांक दिनांक त्यानंतर शिक्षण तुमचं जे आहे आणि त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक येथे टाईप करायचं आहे म्हणजे बारावीचं जे तुम्ही जे शिक्षण तुम्ही निवडाल तर त्याचा प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी न चुकता टाईप करायचा आहे आणि जात प्रमाणपत्राचं जाव क्रमांक येथे टाईप करायचं आहे आणि अशा प्रकारे प्रोफाईलमध्ये ही संपूर्ण माहिती टाईप करून झाल्यानंतर पुढील पृष्ठ या ॲकाउनवरती क्लिक करायचं आहे प्रोफाईल टाईप करून झाल्यानंतर संपर्क तपशील म्हणजेच ॲड्रेस टाईप करण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर या ठिकाणी तुमचा संपूर्ण ॲड्रेस घरचा पत्ता टाईप करायचा आहे आणि संपर्काचा पत्ता देखील तुम्हाला टाईप करायचा आहे तर यामध्ये रस्ता क्रमांक प्रसिद्ध ठिकाण अशी प्रकारची माहिती तुम्हाला टाईप करायची आहे आणि त्यानंतर परिसराचं देखील नाव टाकू शकता त्यानंतर राज्य आयकॉनवरती क्लिक करून येणाऱ्या यादीमधून महाराष्ट्र राज्य निवडा महाराष्ट्र राज्य निवडून झाल्यानंतर येणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमधून तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे जिल्ह्यानंतर तालुका निवडा त्यानंतर मु कम पोस्ट म्हणजे तुमचा पोस्ट ऑफिस कुठे आहे हे संपूर्ण डिटेल टाईप करा आणि तुमचा एरियाचा पोस्टल पिनकोड न चुकता टाईप करा आणि या ठिकाणी दिलेला स्थानिक पत्ता आणि कायमचा पत्ता एकच असेल एक तर येथे दिलेल्या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि याचबरोबर दोन्ही पत्ता एकच ग्राह्य धरला जाईल आणि ही माहिती भरून झाल्यानंतर पुढील पृष्ठ या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोफाईलमध्ये ॲड्रेस टाईप करून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला इतर तपशील भरण्यासाठीचा पेज तुम्हाला या ठिकाणी ओपन होईल तर या तुमची तर या ठिकाणी तुमची मॅरिड स्थिती म्हणजे लग्नस्थिती वैवाहिक स्थिती निवडायची आहे मॅरिड आहात किंवा अनमॅरिड त्याचबरोबर ना राष्ट्रीयत्व या ठिकाणी अगोदर चालीचं पाहायला मिळेल त्यानंतर तुमचा धर्म निवडायचा आहे आणि त्यानंतर जात या ठिकाणी टाईप करायची आहे आणि या ठिकाणी कास्ट तुम्हाला टाईप करायची आहे त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र यामध्ये जर तुम्ही अपात्र ठरत असाल तर होय असेल तर होय नसेल तर नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे अधिक माहितीसाठी तुम्ही या ठिकाणी माहिती देखील घेऊ शकता तर अशा प्रकारे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र निवडून झाल्यानंतर इतर तपशील टाईप करून तर तुम्हाला शैक्षणिक तपशील टाईप करायचा आहे यामध्ये शैक्षणिक दहावी बारावी तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर विद्यापीठ त्याचबरोबर उत्तीर्ण वर्ष निकालाचे वर्ष एकूण प्राप्त किती गुण झाले आणि एकूण गुण अशा प्रकारे हा शैक्षणिक हो डिटेल तुम्हाला थे हो या ठिकाणी टाईप करायचे आहे आणि नंतर आपण पदव्युत्तर आहात का असेल तर होय नसेल तर नाही या ॲकॉनवरती क्लिक करायचं आहे आपण पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आहात का पोच असेल तर येस नसेल तर नाही या ऐकॉनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला पोहता येते का होय तर होय नाही तर नाही या ॲकॉनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तर यासाठी पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात का असेल तर येस नसेल ना तर नाही या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या आयकाउन होते तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला होमपेजवरती यायचं आहे आणि होमपेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटसाठीचं ऑप्शन पाहायला मिळेल तर या तर प्रकारे पे नाव या आयकानवरती क्लिक करून इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग तसेच ए टी एम याद्वारे हो तुम्ही हे पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे अर्ज करा या ठिकाणी क्लिक करून तुम्ही स्वतःचा फोटो आणि सही देखील अपलोड करू शकता किंवा अपडेट करू शकता पासवर्ड बदलायचा असेल तर पासवर्ड देखील तुम्ही बदलू शकता तर अशा प्रकारे सदच्या पोलीस भरती प्रक्रियेकरता अर्ज तुम्हाला करता येईल आणि त्यानंतर पे नाव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज सक्सेसफुली पे केला जाईल आणि पुढची स्थिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर अशा प्रकारे सदचा ऑनलाईन अर्ज कसा करा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली तर ऑनलाईन अर्ज उपलब्ध झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती देखील नवीन व्हिडिओ अपलोड केला जाईल तर अशा प्रकारे पोलिस भरती संदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनेलच्या कनेक्ट मध्ये